हॅलो अरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी या सिरीजमध्ये आज आपण जानेवारी बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षातील अतिमहत्वाच्या शंभर चालू घडामोडी कव्हर करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरले आहे पहा तर केरळ केरळ उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरले आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार केरळ उच्च न्यायालय ओके आणि या पेपरलेस न्यायालयाचे उद्घाटन कोणी केलं होतं तर ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी याचे उद्घाटन केले होते ओके आता केरळ उच्च न्यायालयाविषयी थोडीशी माहिती घेऊ याची स्थापना कधी झाली होती तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये कोणत्या ठिकाणी हे आहे कोची केरळमध्ये कोची येते आणि ह्याचे अक आक, अकरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपासून मुख्य न्यायमूर्ती आहेत एस मणिकुमार कोण एस मणिकुमार कधीपर्यंत हे आपण पाहतोय जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत ओके त्यानंतर पहा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये कोणत्या राज्यासाठी तयार केलेला भारतातील पहिला जिल्हा सुशासन निर्देशांक जाहीर केला तर तो जम्मू काश्मीरसाठी मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीरसाठी तयार केलेला ओके आणि जम्मू काश्मीरमधील जे वीस जिल्हे आहे त्या वीस जिल्ह्यांसाठी हा निर्देशांक तयार केला होता ओके हे लक्षात ठेवा आणि या निर्देशांकांमध्ये अव्वल पाच जिल्हे ते पहा जम्मू डोडा सांबा पुलवामा आणि श्रीनगर ओके समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी डॅश यांना दोन हजार बावीसच्या नेताजी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ते कोणाला शिंजो आबेला मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शिंजो आबे ओके आता शिंजो आबे हे जपानचे माजी प्रधानमंत्री आहेत हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ओ एन जी सीच्या पहिल्या महिला अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका कोण ठरल्या आहेत तर त्या ठरल्या आहेत अलका मित्तल मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अलका मित्तल आणि या या पदाची यांच्यावर अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे हे लक्षात ठेवा ओके आणि ही ओ एन जी सी कंपनी हिचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती आहे का तर तो आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ओके हिची स्थापना झाली होती चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन आणि हिचं मुख्यालय कुठे तर ते आहे देहरादून मध्ये देहरादून उत्तराखंड येथे ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते वर्ष हे महाराष्ट्रात महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून राबवण्यात आले आहे तर ते वर्ष आहे दोन हजार बावीस मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सन दोन हजार बावीस ओके okay? समोरचा प्रश्न पहा कृषी निर्यात धोरण तयार करणारे डॅश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर ते ठरले आहे आपले महाराष्ट्र मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र समोरचा प्रश्न सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपतब उपलब्ध असली डॅश ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल तर ती आहे आपली पुण्यातली इंद्रायणी मेडिसिटी मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक इंद्रायणी मेडिसिटी ओके आणि हे जवळजवळ तीनशे एकरमध्ये स्थापत होणार आहे म्हणजे पुणे शहराजवळ तीनशे एकरचा या मेडिसिटीचा कॅम्पस असेल हे लक्षात ठेवा राईट समोरचा प्रश्न केंद्र शासनाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू केली पहा आयुष्य आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या वर्षी दोन हजार अठराची मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा समोरचा प्रश्न पाहूया जानेवारी <ण्याने> दोन हजार बावीसमध्ये कोणत्या देशाने बेटर हेल्थ स्मोक फ्री मोहीम सुरू केली कोणत्या देशाने तर ती यु केने योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन यू के ओके okay. समोरचा प्रश्न दोन हजार एकवीस वर्षी कोणत्या भारतीय राज्यात सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला पहा दोन हजार एकवीसमध्ये मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघांचा मृत्यू झाला मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक मध्य प्रदेश कारण मध्य प्रदेशमध्येच वाघांच्या संख्या देखील जास्त आहे आता पहा मध्य प्रदेशमध्ये चव्वेचाळीस वाघांचा मृत्यू झाला होता ओके दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यानंतर आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सव्वीस आणि कर्नाटक त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे कर्नाटकमध्ये चौदा वाघांचा मृत्यू झाला होता हे लक्षात ठेवा तब्बल देशात एकूण एकशे सव्वीस वाघांचा मृत्यू झाला होता त्यात साठ शिकारीमुळे वाघांचा मृत्यू झालेला आहे हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न आणि हे जे आकडेवारी आहे ती कोणत्या वेबसाईटला तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या वेबसाईटवरती जाहीर केली जाते ओके समोरचा प्रश्न मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा जगातील सर्वात लांब मेट्रो रेल्वे नेटवर्क असणारे शहर कोणते थे ठरले पहा जगातील सर्वात लांब मेट्रो रेल्वे नेटवर्क असणारे शहर कोणते तर ते आहे शांघाय मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन शांघाय ओके त्यानंतर आपल्या दिल्लीचा क्रमांक आहे तो आहे तिसऱ्या नंबरला ओके पहा नंतर बीजिक आणि बीजिंग नंतर आहे दिल्ली दिल्ली तिसऱ्या नंबरला हे लक्षात ठेवा ओके समोरचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोणत्या राज्य संघाने विजय हजारे कर्डक जिंकला कोणी जिंकला तर तो जिंकलेला आहे हिमाचल प्रदेशने योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हिमाचल प्रदेश समोरचा प्रश्न बर्ड फ्लूचा एच फाय एन वन हा पहिला मानवी रुग्ण कोणत्या देशात नोंदवला गेला होता तर तो नोंदवला गेला होता युनायटेड किंगडम यूके केमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन यूके के ओके okay. समोरचा प्रश्न युनेस्कोने भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांचे वर्णन आपल्या संकेतस्थळावर कोणत्या भाषेत प्रकाशित करण्यास संमती दर्शवली तर ती भाषा आहे हिंदी मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हिंदी समोरचा प्रश्न कोणत्या संस्थेने इंडिया डिजिटल समिट दोन हजार बावीस लाँच केले कोणत्या संस्थेने रे तर ती संस्था आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया कोणती संस्था आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक। समोरचा प्रश्न हायड्रोफिस ग्रेसिलिस हा दुर्मिळ सागरी साप कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आढळला आहे कोणत्या राज्यात तर तो आहे केरळमध्ये आढळलेला आहे मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक केरळ ओके समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीस मध्ये निधन झालेल्या शांती देवी कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या शांती देवी कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या या होत्या ओडिसाच्या ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन ओरिसा समोरचा प्रश्न रॉबर्ट मेत्सोला कोणत्या बहुपक्षीय संस्थेच्या सर्वात तरुण अध्यक्ष आहेत पहा रॉबर्ट मेत्सोला कोणत्या युरोपियन संसदेच्या त्या सर्वात तरुण अध्यक्ष आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक युरोपियन संसद ओके समोरचा प्रश्न ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या नुकत्याच बातम्या संख्या दोन हजार एकवीस या दोन हजार एकवीसचा एक चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणत्या शब्दाला आहे चिल्ड्रन्स वर्ड ऑफ द इयर तर चिंताला मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चिंता ओके समोरचा प्रश्न ऑपरेशन सजग कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारशी संबंधित आहे ऑपरेशन सजग हा दिल्लीशी संबंधित आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दिल्ली समोरचा प्रश्न संपूर्ण यु एस मध्ये दाखल केलेल्या कायद्यानुसार त्या कंपनीने वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय लोकेशन डेटा ट्रॅक केल्याचा आरोप आहे कोणते कंपनी गुगल मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन गुगल समोरचा प्रश्न दोन हजार एकवीसच्या च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे दोन हजार बर... एकवीसच्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा क्रमांक आहे पंच्याऐंशी वा मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पंच्याऐंशी समोरचा प्रश्न पहा कोणत्या खेळाडूला परमविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले कोणत्या खेळाडूला तर नीरज चोप्राला आपल्या सर्वांना माहिती योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नीरज चोप्रा आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारणार आहे नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले होते म्हणजे पदक नाही तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते त्यांचा गेम कोणता आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा ओके ऑलिम्पिकमध्ये यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि त्यांचा गेम कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके लगेच सांगायचंय जर ते तुम्हाला माहित नसेल तर गुगलला सर्च करा आणि लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके कोणत्या देशाने कॉम्पेट्स ऍक्ट ऑफ दोन हजार बावीस लॉन्च केला कोणत्या देशाने रे तर तो एने केला योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ए समोरचा प्रश्न अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग सेवन्टी फाय इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे पुस्तका लेखक आहेत रस्किन बॉन्ड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रस्किन बॉन्ड समोरचा प्रश्न वनस्पती आधारित कोविड एकोणीस लस वापरण्यास मान्यता देणारा डॅश डॅश हा जगातील पहिला देश ठरला आहे तर तो देश आहे कॅनडा मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कॅनडा मित्रांनो जर तुम्हाला हा करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा समोरचा प्रश्न ए व्ही जी सी सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करणार आहे डॅश डॅश हे देशातील पहिले राज्य बनले आहे तर ते राज्य आहे कर्नाटक मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्नाटक समोरचा प्रश्न वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प आधा उभारणारी डॅश डॅश महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे तर ती आहे बृहन मुंबई महानगरपालिका मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बृहन मुंबई महानगरपालिका समोरचा प्रश्न अमेरिकेतील डॉक्टर संशोधकांच्या एका पथकाने नुकतेच एका प्राण्याचे हृदय जनुकीय बदल करून मानवी शरीरात बसवले तो प्राणी कोणता आहे तर तो प्राणी आहे डुक्कर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन डुक्कर समोरचा प्रश्न भारतीय हवामान विभागाने दोन हजार एकवीस मधील तापमान आणि पावसाच्या हवामानाबद्दल अहवाल जारी केला असून एकशे वीस वर्षाच्या कालावधी एकशे कालावधी दोन हजार एकवीस हे वर्ष देशातील द्यास सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे तर पाचवे मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे ओके त्यानंतर पहा आता पुढील पाच वर्ष आतापर्यंत सर्वाधिक तापमान ठरलेली वर्ष आपण पाहूया तर पहिल्यांदा होतं दोन हजार नऊ त्यानंतर आहे दोन हजार दहा ओके त्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस म्हणजे हे पाच वर्ष कोणकोणती ते मी तुम्हाला सांगितलं पहिलं होतं दोन हजार नऊ त्यानंतर दोन हजार दहा त्यानंतर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार सतरा आणि दोन हजार एकवीस ओके समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणते राज्य हे एल जी सक्षम करणारे तसेच धूरमुक्त होणारे देशातील पहिले राज्य बनले आहे तर ते आहे हिमाचल प्रदेश मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणी तेवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी जगातील सर्वाधिक उंचीवरील म्हणजेच एकोणीस हजार तीनशे फुटांवरील रस्त्याचे पूर्व लदाखमध्ये उद्घाटन केले कोणी केले तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आणि ह्या रोडचे बांधकाम कोणी केले तर साहजिक आहे जे पण रोड असतात बॉर्डरवरचे ते त्याचे बांधकाम करते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ मग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ओके जल मेट्रो प्रकल्प असलेले डायडाश हे भारतातील पहिले शहर ठरले आहे जल मेट्रो प्रकल्प असलेले कोची हे शहर भारतातील पहिले शहर ठरले मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक कोची केरळ समोरचा प्रश्न अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार एकवीस एक दिवसीय सामन्याच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला होता तो केला होता श्रीलंकेचा मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन श्रीलंका समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीसमध्ये बँक ऑफ बडोदा या बँकेने क्रिकेटपटू डॅश डॅशला ब्रँड अँबॅसेडर कोणत्या क्रिकेटपट्टूला ब्रँड अँबॅसिडर म्हणून साईन केलं तर ते शेफाली वर्माला मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक शेफाली वर्मा समोरचा प्रश्न जिनिवा येथे होणाऱ्या रा संयुक्त राष्ट्रांच्या निशस्त्रीकरण परिषदेसाठी भारताचे पुढील स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ती अनुपम रे यांची मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अनुपम रे समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणाला दोन हजार एकवीससाठी राष्ट्रीय जाती संवर्धन पुरस्कार मिळाला कोणाला मिळाला तर केरळ पशुवैद्यकीय के आणि प्राणीविज्ञान विद्यापीठाला मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन केरळ पशुवैद्यकीय के आणि प्राणीविज्ञान विद्यापीठ समोरचा प्रश्न पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र प्रणाली सुरू करणार देशातील पहिले राज्य कोणते बनले तर ते, ते राज्य बनलेले आहे ओडिसा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ओडिसा समोरचा प्रश्न मुंबई प्रेस कल क्लबतर्फे दोन हजार वीस साठी जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीचे नाव आपल्याला सांगायचे तर ती व्यक्ती आहे दानिश सिद्दीकी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दानिश सिद्दीकी समोरचा प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनय कुमार त्रिपाठी यांची योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक विनय कुमार त्रिपाठी आपण नियुक्ती जानेवारी दोन हजार बावीस पर्यंतची पाहत आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा समोरचा प्रश्न निर्मला सीतारामन यांनी डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जी एस टी काउन्सिलची डॅश डॅशवी बैठक घेतली तर ती सेहेचाळीसावी बैठक घेतली योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीस समोरचा प्रश्न केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शंभर दिवसांची वाचन मोहीम डॅडश या नावाने सुरू केलेले अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे पहा करंट अफेअरच्या दृष्टीने पढे भारत या दृष्टीने पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पडे भारत समोरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली तर ती केली मेरेठमध्ये पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मेरठ हा देखील करंट अफेअरचा अभ्यास करताना महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पहा समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणी भारतीय तटरक्षक दलाचे चोवीसाव्य महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला पहा चोवीसाव्य महासंचालक कशाचे भारतीय तटरक्षक दलाचे हा पदभार कोणी स्वीकारला तर व्ही एस पठानिया यांनी म्हणून योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन व्ही एस पठानिया समोरचा प्रश्न बालविवाह प्रतिबंध दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीसची तपासणी करण्यासाठी स्थापित केलेल्या संसदीय स्थायी समितीमध्ये खालीलपैकी एकमेव महिला प्रतिनिधी कोण आहे तर ते आहेत सुष्मिता देवी योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सुष्मिता देवी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशात जानेवारी दोन हजार बावीसमध्ये हायपरसोनिक झिरकॉल क्षेपणास्त्राच्या मालिकेची यशस्वी चाचणी घेतली गेली तर ती रशियाने ओके मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रशिया समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीस मध्ये तीन ट्रिलियन डॉलर इतकी मार्केट कॅप गाठलेल्या जगातील पहिल्या कंपनीचे नाव सांगायचे ते आहे ऍप्पल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ऍप्पल समोरचा प्रश्न फोटो पत्रकारिता श्रेणीतील रामनाथ गोयंका पुरस्कार कोणाला मिळाला फोटो पत्रकारिता श्रेणीतील रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाला आहे जिशान ए लतीफ यांना रसेल परिया मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन झिशान लतीफ ओके समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीस मध्ये निधन झालेल्या भारतीय समाजसेविका सिंधुताई सापकाळ यांना डॅडॅश असे संबोधले जाते त्यांना अनाथांची माय म्हणून संबोधले जाते मग योग्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अनाथांची आहे ओके समोरचा प्रश्न भारतीय वंशाच्या ब्रिटिश आर्मी ऑफिसरचे नाव सांगा जी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर एकट्याने असमर्थित ट्रेक करणारी पहिली महिला ठरली तर ती आहे हरप्रीत चंडी मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक हरप्रीत चंडी ओके समोरचा प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला हा करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा खालीलपैकी कोणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला कोणी स्वीकारला तर डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन समोरचा प्रश्न पंधरा तेवीस जानेवारी दोन हजार बावीस दरम्यान ढाका बांगलादेश येथे विसावा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पार पडला या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान कुजांगल या चित्रपटाला मिळाला हा मूळ कोणत्या भाषेतील चित्रपट आहे तर हा चित्रपट मूळ आहे तमिळ भाषेतील मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तमिळ ओके समोरचा प्रश्न न श्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा दोन हजार बावीस सालचा कलायात्री पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला पहा कलायात्री पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांना सन प्रदान करण्यात आला मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश हा नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाण परवानगी देणारा जगातील पहिला देश ठरला आहे कोणता देश आहे तो आहे इस्रायल या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार इस्रायल समोरचा प्रश्न इस्रायल पहा देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा आपल्या मुंबईमध्ये सुरू करण्यात आली मित्रांनो मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मुंबई समोरचा प्रश्न उद्योग सुलभतेच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून डॅश डॅश हा राष्ट्रीय एकल खिडकी व्यवस्थेमध्ये समकालीत एकात्मिक होणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे कोणता तर तो आहे जम्मू आणि काश्मीर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक जम्मू व काश्मीर समोरचा प्रश्न हैदराबादमधील सी एस आय आर नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पसमधील पहिल्या खुल्या रॉक संग्रहालयाचे उद्घाटन कोणी केले तर ते केले जितेंद्र सिंग यांनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार जितेंद्र सिंग समोरचा प्रश्न ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीज ओपेकचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हैतम अलघेस यांची मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हेतम अलगे समोरचा प्रश्न दोन हजार वीसच्या तिसऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला आहे तर तो उत्तर प्रदेशला मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश समोरचा प्रश्न दरवर्षी जागतिक हिंदी दिन कधी साज कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो दहा जानेवारीला मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक दहा जानेवारी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस जिंकली कोणी वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस जिंकली तर बेग अब्दुल सत्तोरेव कोण नोदिरबेक अब्दुल मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार समोरचा प्रश्न इन विट्रो फर्टिलायझेशन आय एफ क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल आय सी एम आर कडून डॉक्टर सुभाष मुखर्जी पुरस्कार कोणाला मिळाला तो पंजाब करने साथी, करने तीन चे तर तो मिळाला सतीश अडिगा यांना मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सतीश अडिगा समोरचा प्रश्न पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्या दरम्यान सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीचे प्रमुख कोण आहेत तर ते आहेत सुधीर कुमार सक्सेना मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सुधीर कुमार सक्सेना ओके समोरचा प्रश्न पी एम मोदींनी दोन हजार बावीस पासून दरवर्षी वीर बाल दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जाईल असे जाहीर केले कोणता दिवस तर सव्वीस डिसेंबर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन सव्वीस डिसेंबर समोरचा प्रश्न एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक हिचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उर्जित पटेल यांची मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन उर्जित पटेल समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण भारताचा त्र्याहत्तरावा बौद्धिक ग्रँडमास्तर बनला बुद्धिबळ ग्रँडमास्तर कोण बनला तर तो बनला भरत सुब्रमण्यम मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार भरत सुब्रमण्यम समोरचा प्रश्न रतन ए टाटा द ऑथोराइज बायोग्राफी या रतन टाटा यांच्या अधिकृत चरित्राचे लेखक कोण आहेत तर ते आहेत थॉमस मॅथ्यू मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन थॉमस मॅथ्यू समोरचा प्रश्न इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आय एम एफचे चे नवे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून जानेवारी दोन हजार बावीसमध्ये कोणाची निवड करण्यात आली आहे तर ती करण्यात आली आहे पियरे ऑलिव्हियर गौरी चान्स यांची मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन पियरे ऑलिव्हियर गौरी चांस ओके समोरचा प्रश्न डी आर ओने अलीकडेच ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या नौदल प्रकाराची चाचणी केली ओके तर क्षेपणास्त्र चाचणीसाठी कोणते विनाशक जहाज वापरले गेले यासाठी आय एन एस विशाखापट्टणम हे जहाज वापरले गेले मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन आय एन एस विशाखापट्टणम समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणता बारावा भारतरत्न डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आले कोणाला सन्मानित करण्यात आले हर्षाली मल्होत्रा यांना मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हर्षाली मल्होत्रा समोरचा प्रश्न भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे नाव काय आहे तर मिशन अमानत हे तिचे नाव आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक मिशन अमानत समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीसमध्ये भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यान आणि प्राणी संग्रहालयात भारतातील सर्वात वृद्ध आळशी अस्वलाचे वयाच्या चाळीसाव्या वर्षी निधन झाले या अस्वलाचे नाव काय होते याचे नाव होते गुलाबो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन गुलाबो समोरचा प्रश्न भारतातील अंतराळ संशोधन संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर एस स्वा सोमनाथ यांची मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन डॉक्टर एस सोमनाथ समोरचा प्रश्न दोन हजार वीसच्या पहिल्या क्यू वनसाठी क्वार्टर एकसाठी साठी जारी करण्यात आलेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर तो आहे भारताचा क्रमांक यामध्ये आहे किती पंच पंच्याऐंशी पर्यायामध्ये नाही आहे पंच्याऐंशी वा क्रमांक आला आलेला आहे एक रेक्शन करा ओके पंच्याऐंशी त्यानंतर समोरचा प्रश्न इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती नियुक्ती करण्यात आली आहे रघुवेंद्र तव्वर यांचे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन रघुवेंद्र तव्वर ओके समोरचा प्रश्न नागरी हवाई क्षेत्रात ड्रोन उड्डाणांना परवानगी देणार डॅश जगातील पहिला देश ठरला आपण पाहिलं इस्राईल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इस्रायल मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण भारताची पहिली संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची यू एन डी पीची यूथ क्लायमेट चॅम्पियन बनले आहे तर ती बनली आहे प्राजक्ता कोळी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार प्राजक्ता कोळी समोरचा प्रश्न भारतातील तंत्रज्ञान संस्था आय आय टी कोणत्या देशांमध्ये भारताबाहेरील आपली पहिली शाखा स्थापन करणार आहे तर ती संयुक्त अरब अमिरातमध्ये यू ए मध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन संयुक्त अरब अमिरात ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोण नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय बनली आहे कोण बनली जान्हवी डांगेथी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक जान्हवी डांगेथी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने आपली विद्यमान राजधानी जकार्ताच्या जागी नू संतारा याच नवीन राजधानीचे शहर असल्याचे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये घोषित केले आहे तर ते इंडोनेशियान हे लक्षात ठेवा मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन इंडोनेशिया ओके समोरचा प्रश्न भारतीय वंशाचे नरेंद्रन जॉर्डेन जॉर्डी कोलप्पेन आणि राममाका स्टीवन माथोपो याचे कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायिक खंडपीठात घटनात्मक न्यायालयात नियुक्त करण्यात नियुक्ती करण्यात आली ती, ती दक्षिण आफ्रिकेमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका समोरचा प्रश्न कोळशापासून मिथेनॉल बनवणाऱ्या भारतातील पहिल्या संयंत्राचे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर ते हैदराबाद येथे उद्घाटन करण्यात आले मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हैदराबाद समोरचा प्रश्न सकीबल गनी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणात त्रिशतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू बांधला गनी हा कोणत्या राज्याचा खेळाडू आहे हा बिहारचा खेळाडू आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन बिहार समोरचा प्रश्न ईशान्येकडील राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणी नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स एक्सपिडिशन सुरू केले तर ते केले मीनाक्षी लेखी यांनी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मीनाक्षी लेखी समोरचा प्रश्न सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी खालीलपैकी कोणत्या शहरात नवव्या उत्तर पूर्व महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले कोणत्या शहरामध्ये गुवाहाटीमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन गुवाहाटी समोरचा प्रश्न चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी खालीलपैकी कोणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली कोणी घेतली आयशा मलिक यांनी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक आयशा मलिक आणि पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती तर ती झाली होती एकोणीसशे छप्पनमध्ये त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न पहा भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या तर त्या बनल्या होत्या न्यायमूर्ती फातिमा बीबी हे लक्षात ठेवा आणि कधी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये समोरचा प्रश्न भारतातील जीवन विमा महामंडळाचे एल आय सी चे डिजिटल फडप्रिंट वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये डी जी झोनचे उद्घाटन केले कोणत्या ठिकाणी केले रे ते केले मुंबईमध्ये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मुंबई समोरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय स्टार्टअप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली कोणता दिवस सोळा जानेवारी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सोळा जानेवारी समोरचा प्रश्न जानेवारी दोन हजार बावीसमध्ये दिग्गज कथ्थक नृत्यांगणा ड्याद्याश यांचे वयाच्या त्र्याऐंशी वर्षी निधन झाले कोणाचे तर ते झाले पंडित बिरजू महाराज यांचे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार पंडित बिरजू महाराज समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यातील पंचायत देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन मु नॅप नॅपकिन मुक्त पंचायत बनले आहे तर ते बनले आहे केरळ मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार केरळ राज्यातील ओके समोरचा प्रश्न मिसेस वर्ल्ड आणि ती पंचायतीचं नाव काय आहे तर केरळची कुंभलांगी ही देशातील पहिली सॅनिटरी नॅपकिन मुक्त पंचायत बनली हे लक्षात ठेवा काय पंचायत आहे कुंभलांगी ओके समोरचा प्रश्न पहा मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस स्पर्धेत सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्काराने सन्मानित झालेल्या भारतीय सहभागीचे नाव सांगायचे तर ते आहे नवदीप कौर मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन नवदीप कौर समोरचा प्रश्न ही अमेरिकेच्या नाण्यावर दिसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली आहे तर ती आहे माया अँजेलो मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार माया एंजेलो समोरचा प्रश्न स्पेसेक्सच्या ट्रान्सपोर्ट थ्री मिशन अंतर्गत खालीलपैकी कोणत्या आफ्रिकन राष्ट्राने आपला पहिला मेड इन आफ्रिका उपग्रह प्रक्षेपित केला कोणी केला दक्षिण आफ्रिकेने मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार दक्षिण आफ्रिका समोरचा प्रश्न मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीस सौंदर्य स्पर्धेची विजेती कोण आहे तर ती कोण आहे शेलिन फोर्ड आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार शेलिन फोर्ड समोरचा प्रश्न वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पहा वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त शांती देवी कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत आपण पाहिलं या ओडिशाच्या आहेत मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ओडिसा समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिले ग्रामीण इनोव्हेशन सेंटर स्थापन केले तर ते केरळने केले मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार केरळ समोरचा प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला काढवा पहा दोन हजार एकवीस सालासाठी आसामचा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम वैभव कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर तो रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार रतन टाटा समोरचा प्रश्न दोन हजार बावीसमध्ये मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कार प्रदान केले किती रे तर तीनशे चौऱ्याऐंशी मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तीनशे चौऱ्याऐंशी समोरचा प्रश्न दो विसाव्या ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या ध्याद्यासला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला कोणाला कुजंगल याला योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कुजंगल आपण पाहिलं मागे भारतातील पहिली पॅरा बॅडमिंटन अकादमी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे कोणत्या शहरात तर ती लखनौमध्ये मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन लखनऊ तर मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या वर्षातील अतिमहत्वाच्या शंभर चालू घडामोडी कवर केलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आपण डिस्कशन देखील केलेलं आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू